कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड. अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणार घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणार एक संस्कार केंद्र. इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल 98 90 10 19 10 96 53 55 71. इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी साजरी होत आहे. इचलकरंजी शहरात जयंतीनिमित्त उत्साहात तयारी असून 2 वर्ष कोरोनामुळे जयंती साजरी करता आली नसल्यामुळे यंदाच्या जयंतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे यंदाची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी केली जाणार असे चित्र दिसत आहे. दरम्यान मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी केले आहे. शहरातील स्टेशन रोड वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात अर्थात चैतन्यभूमी येथे महिन्याभरापासून डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, कल्लापन्ना आवाडे, जनता बँकेचे संचालक अविनाश कांबळे, आंबेडकर चळवळीचे अमर पारडे आदी प्रत्यक्ष कामाची पाहणी करत आहेत. काम अंतिम टप्प्यात आले असून अखेरचा मुलामा दिला जात आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजेच आंबेडकर विचारवादी व भीम सैनिकांमध्ये आनंददायी व चैतन्यमय वातावरण असते. महामानवाची जयंती मोठ्या उत्साहात व थाटात साजरी केली जाते. 2 वर्ष कोरोनाचे संकट आल्यामुळे जयंती साजरी करता आली नाही, पण आता शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने जयंती साजरी करण्यासाठी मोठा उत्साह निर्माण झाला असून अनेक भागात जयंतीची जय्यत तयारी सुरू आहे. इचलकरंजीत प्रामुख्याने गाव भागातील टाकोडे वेस येथील बौद्ध विहार परिसर, जुनी कामगार चाळ, इंदिरा नगर, शहापूर तसेच जयभीम नगर, रेणुका नगर, कोल्हापूर व हातकणंगले रोडवरील डॉक्टर आंबेडकर नगर आदी ठिकाणी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले जाते, तसेच भव्य शोभायात्रा देखील काढली जाते. यंदा बौद्ध विहार परिसर व कामगार चाळ येथून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका निघणार आहेत, तसेच इतर ठिकाणीही पारंपरिक वाद्य, समाज प्रबोधनपर कार्यक्रम व खेळाडूंना प्रोत्साहनपर उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अभिमन्यू कुरणे यांनी आपल्या 4-चाकी वाहनाला विविध समाजांचे झेंडे लावत सामाजिक संदेश दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना सर्व धर्मीय लोक एकत्र नांदावेत यासाठी प्रयत्न केले. तोच संदेश आपण विविध ध्वज लावलेल्या गाडीच्या माध्यमातून देत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती टाकोडस बोधविहारच्या वतीने जयंती कमिटीचे अध्यक्ष, आमच्या समाजातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्यामध्ये 14 एप्रिलची जयंती साजरी करण्यात येत आहे. या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं देशाला संविधान देऊन एक देशाची एकता संदेश संविधानाच्या माध्यमातून सर्वांना दिला, त्याच पद्धतीने आज आम्हीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची अनुयायी आहोत आणि याच पद्धतीचा आम्ही सर्व धर्मियांना संदेश देतो. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करून व सर्व कष्टकरी जनतेला, शेतकरी जनतेला सर्व त्याच्या प्रगतिशील होण्यासाठी जे बाबासाहेबांनी काबाड कष्ट केलं, त्या कष्टाची आज आपल्यापासून कुठंतरी फळ मिळण्याची आकांक्षा पूर्ण होत आहे आणि त्याकडे भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या विचारातून जय भीम, जय भारत, जय बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, या सर्वांना अभिवादन करून, संत रोहिदास महाराज, अण्णाभाऊ साठे यांना सर्वांना अभिवादन करून जयंतीची सुरुवात अत्यंत
चांगल्या पद्धतीची इचलकंजीतूनच होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी करत असताना सर्वांनी शासन नियम व निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे, मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे आणि अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी केले आहे। शहरातील सर्व आंबेडकरी समाजातील सर्व लोकांना, चळवळीतील कार्यकर्त्यांना 131वी जयंतीची हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे गेल्या 3 वर्षानंतर पहिल्यांदाच इचलकरंजी शहरामध्ये आंबेडकरी जयंती साजरी होती। शासनाने त्यांना मान्यता दिलेली आहे कोरोनाच्या काळानंतर। सर्व आंबेडकरी जे चळवळीतील कार्यकर्त्यांना या निमित्ताने एवढं आवाहन करतो की शासनाने ज्या नियम अटी घालून दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सगळ्या विस्तृत परवानगी घेऊनच आपण ही जयंती साजरी करूया। कुठल्याही पद्धतीचा जयंतीला गालबोट लागू नये याची काळजी घेऊया। सोशल मीडियामध्ये खास करून या ठिकाणी चुकीचे मॅसेज एकमेकाला कसे पाठवणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत काय तक्रार असेल ती कायदेशीर पद्धतीने तक्रार करूया। आपल्याकडून कुठल्याही पद्धतीने चूक होऊ नये याची काळजी घेऊया। त्याच पद्धतीने गाड्यांच्या पुंगळ्या काढणे, टू व्हीलरवरच्या रॅल्या काढणे याच्यापासून जरा आपण बाजूला राहूया। रिसर जे पारंपरिक वाद्य आहे त्याची परवानगी शासनानं आपल्याला दिलेली आहे, ती वाद्याची परवानगी घेऊन हा 131वी जयंती आपण उत्साहानं पार पाडूया। हीच समाजाला सर्वांना या निमित्तानं आव्हान आहे। चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीने वर्षभरात दर्जेदार सूत उत्पादन करून तब्बल 133 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला। त्यापैकी 70%हून अधिक सूत लॅटिन अमेरिका, चीन, इजिप्त, बांगलादेश, तुर्की, युरोपियन या देशांमध्ये निर्यात केले आहे। एकूणच गेल्या आर्थिक वर्षात 17 कोटी रुपयांचा व्यापारी नफा मिळवला आहे। आत्तापर्यंत 79.50 कोटी रुपयांपैकी 40 कोटी रुपयांची कर्जाची परतफेड केली असून लवकरच सूतगिरणी कर्जमुक्त होईल असे सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील सांगले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे। वस्त्रनगरी इचलकरंजी परिसरात अनेक सहकारी आणि खासगी तत्वावर चालणाऱ्या सूतगिरण्या आहेत। त्यापैकीच एक सांगले कोल्हापूर मार्गावरील धरणगुत्ती येथील चोंडेश्वरी सहकारी सूतगिरणी या सूतगिरणीचे बदलत्या काळानुसार आधुनिकीकरण केले। सध्या सूतगिरणीत मूल्यवर्धित 27,000 चात्या आहेत। पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प चालवून कोंबड, कॉम्पॅक्ट, डबल यार्न, स्लब, इली ट्विस्ट, रिव्हर्स ट्विस्ट यांसह विविध प्रकारचे महिन्याला 4 लाख किलो सूत उत्पादन घेतले जाते। संस्थेने गेल्या वर्षभरात 133 कोटी रुपयांची उच्चांकी सूत विक्री केली आहे। उत्पादित केलेल्या माला व्यतिरिक्त 7 कोटी रुपयांचे ट्रेंडिंग करून संस्थेस 65 लाख रुपयांचा अतिरिक्त निव्वळ नफा मिळवून दिला। त्याचबरोबर 70% सूत विविध देशांमध्ये निर्यात केली आहे, त्यातून 17 कोटी रुपयांचा व्यापारी नफा मिळाला आहे। संस्थेने NCDC कडून चात्या विस्तार व आधुनिकीकरणासाठी 2016 79.50 कोटी कर्ज घेतले होते। महापूर्व कोरोना महामारीसह अनेक नैसर्गिक आपत्तीवर मात करून संस्था खंबीरपणे चालवली जात आहे। त्यातूनच आतापर्यंत एकूण कर्जापैकी 40 कोटी रुपयांची परतफेड केली असून लवकरच संस्था कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही सांगले यांनी शेवटी नमूद केले। यावेळी संस्थापक चेअरमन विठ्ठलराव डाके, शंकरराव आदर्शे, श्रीकांत हजारे, रामचंद्र मेटे, श्रीकांत कबाडे, जालंधर दाते, कृष्णा धुत्रे, शिवाजी रेडेकर, किशोर बोळाज, विलास साळमाळगे, सुरेंद्र गदाळे, विलास खिलारे, उज्ज्वला डाके, वसंती होगाडे, कार्यकारी संचालक मानतेश महाजन उपस्थित होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीचे औचित्य साधत रवी रजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने 13 ते 18 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रवी रजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली। 13 एप्रिल रोजी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी देखभाल दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था म्हणून कूपनलिका खुदाई करण्यात येणार आहे। 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल। यावेळी येणाऱ्या सर्व अनुयायांसाठी चहापानची व्यवस्था करण्यात आली आहे।
15 एप्रिल रोजी कामगार चाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात कायमस्वरूपी पाण्यासाठी कूपनलिका खुदाई करण्यात येणार आहे. 16 आणि 17 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत जिम्नॅशियम मैदान येथे रवी रजपुते प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा होणार आहे. तर 18 एप्रिल रोजी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथे मुलांना मोफत संगणक प्रशिक्षणासाठी संगणक प्रशिक्षण केंद्रास 4 संगणक संच प्रदान करण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. रेणुकानगर झोपडपट्टीतील उदय गवळी याच्या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता 19 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान पोलिसांनी खुनासाठी वापरलेला हातोडा आणि आरोपींचे कपडे जप्त केले आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वकारबाग परिसरातील निर्जनस्थळी उदय गवळी याचा खून करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अजय उर्फ नवनाथ बापू काशीद, आदित्य दीपक रसाळ व आदम उर्फ संब्या महम्मद मुजावर या तिघांना अटक केली आहे. आजीला मारहाण करत असल्याचा जाब विचारल्याने आणि पूर्वीच्या वादातून तिघांनी उदय याचा दगडाने ठेचून व हत्याराने वार करून निर्गुणपणे खून केला. या तिघांनाही मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मोटरसायकलवरून पाठलाग करण्यासह भेटत का नाहीस असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक ढालाईत राहणार जाधवमळा शाहूनगर चंदूर असे त्याचे नाव आहे. ढालाईत हा अल्पवयीन मुलीचा मागील 3-4 महिन्यापासून दुचाकीवरून सतत पाठलाग करत आहे. 4 एप्रिल रोजी त्याने पीडित मुलीला रस्त्यावर अडवून तू मला का भेटत नाहीस असे म्हणत शिवीगाळ करून दमदाटी करत विनयभंग केला. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून ढालाई त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी करत आहेत.